नमस्कार मित्रांनो स्वागत आहे के तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पुणे महानगरपालिकेची एक्झाम डेटसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत दहा बारा आणि तेरा तारखेला तुमच्या एक्झाम होणार आहे ज्या की लिपिक पदाच्या जर तुम्ही लिपिक पदासाठी अप्लाय केला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पहा कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं एक्झाम सेंटर पुण्यामध्ये आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी स्किप केला तरी चालेल तर बाबा मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं एक्झाम सेंटर दहा असो बारा असो किंवा तेरा असो या तारखेला ज्यांची ज्यांची परीक्षा होती होणार आहेच परंतु ज्यांचं ज्यांचं सेंटर जे आहे ते या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे प्रायव्हेट लिमिटेड श्री कंट्रोल चौक जे आहे यामध्ये जर तुमचं रोड फर्स्ट अँड सेकंड फ्लोअरला तुमचं जर एक्झाम सेंटर असेल किंवा हा ॲड्रेस जर तुमच्या हॉल हॉलटिकीटवर असेल तर तुमचं त्या ॲड्रेसमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला नवीन केंद्र किंवा नवीन हॉल हॉलटिकीट किंवा नवीन जे परीक्षा केंद्र आहे यामध्ये बदल करून या ठिकाणी तुमचं म्हणजे जे नवीन परीक्षा केंद्र तुम्हाला या ठिकाणी तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे पहा ॲड्रेस काय आहे विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स सर्वे नंबर थ्री बाय सिक्स आणि व्ही आय आय टी कॅम्पस लक्ष्मीनगर कोंडावा बुद्रुक नियर ए शत्रुंजय टेम्पल असं आहे तर या ठिकाणी तुमचं परीक्षा होणार आहे या ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी होती किंवा होणार होती हॉल हॉलटिकीटवर जरा आलं असेल तर त्यांनी लक्षात असू द्या या ठिकाणी तुमची परीक्षा होणार नाही कारण की त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की फक्त एका परीक्षा केंद्रामध्ये काही तांत्रिक वास्तव किंवा कारणवास्तव खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे जर तुमचं या ठिकाणी एक्झाम होत असेल किंवा या ठिकाणी सेंटर आलं असेल तर तुम्ही या ठिकाणी न जाता तुम्ही या ठिकाणी जा या दोन ठिकाणी म्हणजे एकच कॉलेज आहे असं म्हणू शकता विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे हे तीन बाय चार नंतर कोंडावा बुद्रुक म्हणजे सेम टू सेम तेच आहे इन्स्टिट्यूट एवढंच की तिथल्या तिथं डिपार्टमेंट वगैरे वेगवेगळे आहेत तर व्यवस्थित त्या पाहून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सेंटर हे आलं होतं त्यांनी हा बदल लक्षात घ्या आणि परीक्षे संदर्भात किंवा के परीक्षा केंद्राला जाताना याची दक्षता पाळून घ्या मित्रांनो तर पहा हे महत्त्वाचं होतं जे जे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल किंवा तुम्हाला मेल वगैरे आलं नसेल तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन युजर आय डी अँड पासवर्ड टाकून घ्या त्याची जी, जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन अपडेटसोबत आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या कारण की ऑलरेडी आपण अतिशय मोफत अतिशय दर्जेदार प्रश्न ऑलरेडी आपण चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ते अवश्य तुम्ही पाहून घ्या भेटूयात मित्रांनो अशाच नवीन अपडेटसोबत पाहत राह आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद